नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र दत्ताभाऊ दैफळे आणि तुम्ही पाहत आहात गावकरी आपला शेतकरी मित्र हे यूट्यूब चॅनल। शेतकरी मित्रांनो, हे शेत तुमच्या ज्यांनी आपले पहिले मागचे व्हिडिओ बघितलेले त्यांच्या लक्षात आलं असेल हे शेत आहे की ह्याच्यामध्ये आपण फ्युजीफ्लेक्स जे आपलं सोयाबीनमधलं तणनाशक आहे ह्याची आपण फवारणी घेतली होती। तर हे पहा शेतकरी मित्रांनो, आज सोयाबीनला आपली सोयाबीन पेरून 1 महिना 10 दिवस पूर्ण झालेले, तर सोयाबीन आता फुलाच्या अवस्थेत आहे। तर फुलाच्या अवस्थेत आल्याच्या अगोदर आपण एक आज 8 ते 10 दिवस झाले असतील, मी एक ह्याच्यामध्ये एक फवारणी घेतली होती जी आपली सोयाबीनला पहिली फवारणी होती फ्युजीफ्लेक्सच्या नंतरची, किंवा जे काही सोयाबीनवर अटॅक आला असेल काय असेल हे सगळा नीट व्हावा म्हणून आपण ह्याच्यावर एक फवारणी घेतली होती। तर शेतकरी मित्रांनो, ती कोणती फवारणी घेतली होती हे पण मी तुम्हाला दाखवून देतो। हे पहा, हे आपल्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या आहेत। तर हो का, हे सागरिका होतं जे आपलं समुद्री शेवाळापासून जे तयार केलेलं जे टॉनिक आहे 28% सीविड ह्याच्यामध्ये, तर ह्याच्यापासून हे जे सागरिका आहे ह्याच्या आपण ह्या सोयाबीनमध्ये फवारणी घेतलेली आहे। पुन्हा आणखीन त्याच्यासोबतच आपण एक क्लोरो घेतलेलं आहे जे आपलं क्लोरो आहे 50%, तर ह्या क्लोरोचा पण आपण ह्या सोयाबीनमध्ये आपण वापर केलेला आहे। शेतकरी मित्रांनो, क्लोरो घेतल्यामुळं हे 50% क्लोरो आपण जर जर्शी थोडी कमी जर प्रमाण घेतलं 30 ते 40 ml, तर ह्याच्यामुळं आपल्या जी सोयाबीन आहे ह्याच्यावर कवळकी पण राहती, सोयाबीन जास्त निबरपणा येत नाही आणि सोयाबीनची वाढ होण्यास पण थोडंफार मदत करते। आणि शेतकरी मित्रांनो, त्यासोबतच पुन्हा आपण नॅनो युरिया हे पण घेतलेलं आहे रिकामी वाटल्या सगळ्या, एका एकरसाठी 1 नॅनो युरिया असं आपण ह्याचं प्रमाण घेतलं होतं। म्हणजे समजा एका टाकीला आपण 70 ते 80 ml अशा प्रमाणे आपण ह्याच्या घेतलं होतं। तर शेतकरी मित्रांनो, नॅनो युरियामुळं नॅनो युरिया असन, सागरिका असन, आपलं क्लोरो असन आणि ह्याच्यासोबत जे का आपण बुरशीनाशक घेतलं होतं, तर ह्या बुरशीनाशक हे ते सगळं आपण वापरल्यामुळं सोयाबीनची वाढ ही चांगली झालेली आहे आणि वाढ चांगली होऊन चांगले फुलं लागलेले आहेत। तर आज फवारणी घेऊन आपले 8 ते 10 दिवस झाले तर सोयाबीन एकदम बघा तुम्ही कशी फ्रेश आहे, सगळी एकदम फ्रेश सोयाबीन आहे सगळी। आणि जे फ्युजीफ्लेक्समुळं जे शेतकरी मित्रांनो आपली जी तूर खराब झाली होती, तर तूर पण आपण बघू शकता, तूर पण हवा एकदम चांगली झाली आता हो का। तर शेतकरी मित्रांनो, आपली जी सोयाबीन आहे ह्याची पहिली फवारणी ह्या प्रकारे करा। आणि शेतकरी मित्रांनो, हे जे व्हिडिओ आहे तो मी आपल्या सोयाबीनला रिझल्ट आल्याच्या नंतरचा व्हिडिओ टाकलेला आहे, फवारणी करताना मी व्हिडिओ टाकला नाही। कारण की आपले हे जे आपला शेतकरी मित्र, हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे, ह्या चॅनलचा आपला उद्देश आहे किंवा शेतकऱ्याला खरी माहिती पोहोचली पाहिजे आणि त्याचे रिझल्टच 100% त्या शेतकऱ्याला आले पाहिजेत। कारण की आपलं यूट्यूब चॅनल बघून भरपूर शेतकरी शेती करायला लागलेत आणि त्यांची पण ह्याच्यामध्ये फसवणूक झाली नाही पाहिजे, म्हणून आपला एक उद्देश आहे किंवा जे आपले ओरिजिनल काही रिझल्ट असतील हेच आपण दाखवून द्यायचे। ज्यावेळेस आपण फवारणी केली त्यावेळेस मी व्हिडिओ केला नाही, पण आज आपल्या फवारणीचे जे काही रिझल्ट आहेत हे आपल्या समोर आल्याच्या नंतर मी हा व्हिडिओ तयार केला आहे। तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता आपण सोयाबीन बघा एकदम क्लिअर आहे, वाढ पण चांगली झालेली आहे। आणि शेतकरी मित्रांनो, ह्या सोयाबीन जास्त वाढ होणे हे पण चांगलं नाही, कारण की जास्त वाढ झाल्याच्या नंतर आपली सोयाबीन खाली पडती आणि पडल्याच्या नंतर सोयाबीनला जास्त आपल्या शेंगा लागत नाहीत, फुलं लागत नाहीत। तर त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो, जास्तीत जास्त जे आपला खालून आपण जे दाणेदार युरिया देतो हे दाणेदार युरिया दिल्यापेक्षा जर तुम्ही जर नॅनो युरियाचा वापर केला तर आपली सोयाबीन एकदम चांगली येऊ शकते आणि ह्याच्यामुळं जास्त सोयाबीनची वाढ पण होणार नाही आणि फाट्या फुटणे, फुलं लागणे ह्याच्यासाठी पण ते मदत करेल। शेतकरी मित्रांनो, गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं एक यूट्यूब चॅनल आहे, ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबून घंटीच्या चिन्हाला क्लिक करा, म्हणजे इथून पुढे येणारे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, राम राम।